उभ महाराष्ट्र ढवळून टाकलेल्या सत्यजित तांबे असतील किंवा शुभांगी पाटील असतील, नेमकं यांच्याकडे संपत्ती किती आहे याची चर्चा आता सुरू झालेली आहे आणि या संपत्तीवरूनच या निवडणुकांमध्ये कोणाचं पाडं जड हे समजू शकतं. नाशिक पदवीधर निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांकडे संपत्ती किती आहे ते सांगणारा आजचा हा रिपोर्ट. नेमकं घडलंय काय तर विधान परिषदेच्या 5 जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. 16 जानेवारी रोजी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख होती आणि ही तारीख झाल्यानंतर रिंगणात कोणकोणते उमेदवार आहेत हे स्पष्ट झालं. अनेक मतदारसंघात पक्षाचे अधिकृत अ आणि ब फॉर्म मिळाले नसतानाही काही उमेदवारांनी अर्ज दाखल केले. अमरावती विभागातील पदवीधर मतदारसंघासाठी भाजपचे उमेदवार म्हणून डॉक्टर रणजित पाटील यांनी अर्ज दाखल केला. त्यांचे वार्षिक उत्पन्न आहे 77.64 लाख रुपये आणि पत्नी डॉक्टर अपर्णा यांचे 1.73 कोटी रुपये आहेत. त्यांच्याकडे जंगम आणि स्थावर मालमत्तांसह एकूण 29.38 कोटी रुपयांची मालमत्ता आहे. डॉक्टर रणजित पाटील यांच्याकडे रोख रक्कम आहे स्वतःजवळ 5 लाख रुपये आणि डॉक्टर पत्नी अपर्णा यांच्याकडे 3 लाख रुपये रोख रक्कम आहे. एकूण जंगम मालमत्ता स्वतःच्या नावावर आहे 2.98 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आणि पत्नीकडे 3.14 कोटी रुपये. एकूण स्थावर मालमत्ता म्हणजे स्वतःच्या नावावर 13.32 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे आणि पत्नीकडे 9.94 कोटी रुपये. डॉक्टर रणजित पाटील यांच्याकडे 50 ग्रॅम आणि पत्नीकडे 250 ग्रॅम असे दागिने आहेत. कर्ज 3.59 कोटी रुपये तर पत्नीवर 7.12 कोटी रुपयांचं बँक दायित्व आहे. शुभांगी भास्कर पाटील नाशिक पदवीधर मतदारसंघातून अपक्ष आणि ठाकरेंनी पाठिंबा दिलेल्या उमेदवार म्हणून शुभांगी भास्कर पाटील यांनी अर्ज दाखल केलाय. त्यांच्याकडे जंगम आणि स्थावर मालमत्तासह एकूण 64.8 लाख रुपयांची मालमत्ता. याशिवाय शुभांगी पाटील यांचे वार्षिक उत्पन्न आहे 2.28 लाख रुपये आणि पतीचे 5.6 लाख रुपये. रोख रक्कम स्वतःच्या जवळ आहे 5.5 लाख रुपये आणि पती विवेक राजधर यांच्याकडे 6.46 लाख रुपये रोख आहेत. एकूण जंगम मालमत्ता स्वतःच्या नावावर आहे 9.62 लाख तर स्थावर मालमत्ता म्हणजे पतीकडे जी जंगम मालमत्ता आहे ती आहे 14.46 लाख. एकूण स्थावर मालमत्ता स्वतःच्या नावावर आहे 15 लाख रुपयांची तर पतीकडे आहे 25 लाख रुपये. तर शुभांगी पाटील यांच्याकडे सोनं किती 37.690 मिलीग्रॅम आणि पतीकडे 35.456 मिलीग्रॅम सोनं आहे. स्वतःवर कुठलंही कर्ज नाही, पतीवर 15 लाखांचं बँकेचं कर्ज आहे. सत्यजित तांबे यांच्याकडे किती संपत्ती आहे हे इंटरेस्टिंग आहे. सत्यजित तांबे यांनी नाशिक पदवीधर निवडणुकीत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करताना शपथपत्र सादर केलं. त्या सत्यजित तांबे यांनी स्वतःचं वार्षिक उत्पन्न 49 लाख रुपये असल्याचं सांगितलंय. याशिवाय सत्यजित यांच्याकडे 30 लाखांचे 60 तोळे सोनं असल्याची माहिती त्यांनी शपथपत्रामध्ये दिलेली आहे. सत्यजित यांची पत्नी मैथिली तांबे यांच्याकडे 15.85 कोटी रुपयांची जंगम आणि स्थावर मालमत्ता असून त्यांच्याकडे 52 लाखांची रोख रक्कम आहे. याशिवाय पत्नीकडे 1.5 कोटींचं 300 तोळे सोनं असल्याची माहिती सत्यजित तांबेंनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या शपथपत्रात दिलंय. एकंदरीत पाहिलं तर सत्यजित तांबे यातील कोट्याधीश दिसत आहेत, त्यामुळे सत्यजित तांबेंचं पाडं तसंही आणि असंही जास्त जडच आहे. पण एकंदरीत तुम्हाला काय वाटतं, यांची सगळी ही लाखांची आकडेवारी ऐकल्यानंतर यांना उमेदवारी अर्ज का दिला गेलाय, हेच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात काय आहेत आणि यातील किती निवडून येतील, कमेंटमध्ये व्यक्त व्हा. मुद्दा विषय आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत या नेत्यांची संपत्ती जरूर शेअर करा. हा व्हिडिओ जर तुम्ही आपल्या फेसबुक पेजवर पाहत असाल तर आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर पाहत असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.